आता मान्सून येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस आले असतानाही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामोर जावे लागत असल्यामुळे शेतकरी प्रश्नांवर यवतमाळ जिल्हा प्रशासनासमवेत बैठक पार पडली. या शिल्लक कपाशी व कापूस खरेदीची मुदत वाढीबाबत चर्चा करून तोडगा काढण्यात आला. यावेळी जिनिंग बाबत असलेल्या अडचणी, कापसाचे चुकाडे, रुई गाठी, सरकीच्या वाहतूक तसेच मालाची उचल व गोडाऊनची उपलब्धता आदी बाबींवरही चर्चा करण्यात आली. तर तूर चणाच्या शासकीय खरेदीबाबत चर्चा करताना नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सर्व माल खरेदी करण्याची हमी घेत याबाबत प्रामुख्याने अडचण ठरवणारी गोडाऊनचाही प्रयत्न सोडवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. व नाफेडचे केंद्र सुरू करण्याचे सांगण्यात आले व तूर चणा खरेदी चुकारे ही तात्काळ देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना सर्वात जास्त अडचणी ह्या बियाणे, खते व इतर कृषी साहित्याच्या लिंकमध्ये येतात. दरम्यान शासकीय व खासगी लिंकिंग तात्काळ बंद करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मान्य करीत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास फारशा अनुकूल नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून राष्ट्रीयकृत बँकांनी तात्काळ पीक कर्ज देण्याची गती वाढवण्याच्या सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगत शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही यावेळी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की यानंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र कापूस पणन महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, अशोकराव बोबडे, प्रवीण देशमुख, दत्तुभाऊ देशमुख, बाळासाहेब मांगुळकर, महाराष्ट्र कापूस पणन महामंडळाचे संचालक नरेंद्र ठाकरे व सुरेश चिंचोडकर, विदर्भ मार्केटिंग मंडळाचे संचालक अरविंद वाढ्यानेकर, राहुल ठाकरे, दिनेश कोगळकर, बापू पाटील दर्ने, अनिल गायकवाड, पणनचे व्यवस्थापक श्री महाराज, उपनिबंधक सहकारी संस्था श्री कटणे, पणनचे विभागीय व्यवस्थापक श्री गोसावी, सीसीआयचे श्री दाबेदाराव, प्रभारी जिल्हा मार्केटिंग संघाचे श्री राजेगुरु व आदी उपस्थित होते. ही माहिती यवतमाळ येथून आर एन न्यूज चे प्रतिनिधी शाकिर अहमद यांनी दिली.